हॅलो, नमस्कार. मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर माझ्या सगळ्या गोड ताईंना मैत्रिणींना शुभ दुपार म्हणेन. आता तुम्ही म्हणताल शुभ दुपार आणि ताई या टायमिंगला रांगोळीचं हे करत आहे, तर हो सांगेन मी पुढं कशापाय वेळ झाला काय ते. तर किट्टोराणी बघा, आज ना रांगोळी दारात काढली नव्हती म्हणून ना दुपार का होईना पण ती काढत आहे. आणि थोडंसं हल्ली ती रांगोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. तिला काय एवढी खास जमत नाही आहे, पण जशी येईल तशी ती काढत आहे. आणि जे छाप असतात ना त्याने तिला मग आरामात जमतं, पण अर्धी रांगोळी सांडण्यात आणि अर्धी रांगोळी काढण्यात. पण त्याशिवाय ती शिकणार नाही म्हणून म्हणलं चला तुला जे काय करायचं आहे ते तू कर इथे, मी आतल्या साईडला बनवत आहे स्वयंपाक. तर यासाठी ना दोरका जो आहे, वरच्या ज्या शिरा आहेत ना त्या कट करून पूर्ण घेतलेल्या आहेत. आणि दोडका बघा अशा प्रकारे दोन भाग केलेले आहेत. एका फोडीमध्ये ना दोन भाग मी केलेले आहेत. आणि यामध्ये ना जो काय मसाला आहे तो बनवत आहे. तर मसाल्यासाठी शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट, आपलं जे बेसिक मसाले जे असतात ना ते सगळे यामध्ये टाकलेलं आहे. आलं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे. सगळा मसाला एकदमच करणार आहे, कारण जेवणाचं टायमिंग झालेलं आहे, भूक जोरदार लागलेली आहे. सुरुवातीला तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये ना हळद टाकून हा जो दोडका आहे ना कमीत कमी 5 मिनटं हाय फ्लेमवर ना मी मीठ टाकून अशा प्रकारे भाजून घेतलेला आहे. याने ना एक दोडक्याला वेगळीच अशी टेस्ट येते. जो भाज्यांचा कच्चटपणा वास जो म्हणतात ना तो घालवण्यासाठी मी अशा प्रकारे सुरुवातीला एक 5 मिनिट फ्राय करून घेते. थोडंसं झाकूनच भाजून घ्यायचं आहे. आणि आत्ता मी जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. आणि यामध्ये जो सगळा एकत्रित बारीक केलेला जो मसाला होता, जसे की शेंगदाण्याचं कूट, खोबरं वगैरे, हे सगळं मी आता तेलामध्ये भाजून घेणार आहे. ऑलरेडी सगळं भाजलेलंच होतं, कारण शेंगदाण्याचं कूट भाजूनच बनवलेलं होतं, खोबरं जे आहे ते पण मी भाजूनच बनवलेलं होतं. आता टाकलेले आहेत बेसिक मसाले, जसे की धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, हे आपले बेसिक मसाले घातलेले आहेत. आणि लगेच यामध्ये ना भाजलेला जो आपला दोडका होता ना तो घालून घेतलेला आहे. अशा प्रकारे हलवलेला आहे. इमिजिएटली मी पाणी ओतलेलं आहे. दोडक्याची जी आमटी आहे ना ती मी अशा प्रकारे बनवते. आता त्यामध्ये पण खूप साऱ्या रेसिपी आहेत, ज्या मसालेदार रेसिपीमध्ये जो मिठातला दोडका वेगळा असतो, पुन्हा भरलं वांगं जसं आपण करतो तसा दोडका वेगवेगळा असतो, पण ही एक रस्साच भाजी मी बनवलेली आहे. कारण आमचं उठण्याचं टायमिंगच चुकलेलं होतं. जसं तुम्ही पाहिलं काल आम्ही रात्री 10-10:30 आलेलो, वेळ झालेला, खूप सारा पसारा पडलेला. तर आता बघा घराची आज अशी अवस्था आहे, त्यामुळे सकाळी ना सगळेजण 9:00 पुढेच उठलेले. माझं रुटीन असं कधी म्हणजे कधीच नसतं, पण ज्यावेळेला आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा काम आपण करतो, 1-2 दिवस आपले कामामध्ये गेलेले असतात, त्यावेळेला बघा खूप कंटाळा आलेला असतो, खूप आपलं एक तब्येतीला म्हणतात ना हे झालेलं असतं. त्यामुळे मी आज काय केलं की सगळेजण आम्ही ना खूप वेळाने उठलेलो. आज यांनी पण सुट्टी घेतलेली, कारण त्यांनाही माहीत होतं की 2 दिवस आपले कामात गेलेले आहेत, तर थोडंसं 1 दिवस आराम करावा. तुम्ही सर्व ताई मला म्हणता ना की सोनाली थोडं रेस्ट कर, थोडं आराम करत जा, तर हो मी त्याची खबरदारी घेते, कारण सगळ्यात आधी आपली तब्येत ठीक तर सगळं ठीक. तर आता बघा 2 वाजलेले आहेत. किट्टो आर्यन दोघांना पण भूक लागलेली आहे. किट्टो थोडंसं बोलत आहे इथं आज वेळ झालेला आहे, आम्हाला भूक लागलेली आहे. तर आज घर भरून पसाराच पसारा आहे. तर कितीला उठले आहात आज? साधारणतः 11 वाजले असतील. हा, आता आता आंघोळ कितीला करून आलाय? 12 वाजले असतील. नाही, 2 ला. तर बघा 2 वाजलेले आहेत, आता आंघोळ करून आलेले आहेत. आता नाश्ता नाही, डायरेक्ट जेवायचं. 12 वर्षातून आम्ही पहिल्यांदा एवढा उशीर उठला असून, आणि असं कधीच आम्ही म्हणजे रुटीनच नाही आमची. हा पण लावतो कधी कधी, हा पण लावतो. हा आवडतो. बर, मावश्यांना काय काय सांगशील मावश्यांना? तर किट्टो थोडंसं माझ्याबद्दल म्हणजे विचारत आहे असं की जेवणामध्ये तू जी आमटी बनवलेली आहे त्यामध्ये असंच का टाकायचं, तसंच का टाकायचं. मुलींची एक सवय असते बघा की खूप सारे प्रश्न विचारले जातात, आणि ती चांगली सवय आहे, त्यातूनच ते शिकत राहतात. तर तिला सांगत सांगत हे केलेलं आहे. चला आजची देवपूजा बघा. आज सगळं सुरुवातीला ना ज्यावेळेला उठले त्याच्यानंतर ज्यावेळेला आवरलं पहिल्यांदा देवपूजा केली, आणि जे आपण संक्रांती वगैरे सगळ्या पूजलेल्या होत्या ना त्यातलं सगळं मी काढलेलं आहे व्यवस्थित. आता हे सगळं सेपरेट करून ठेवायचं आहे. आणि आता इथं जेवण तयार झालेलं आहे. सुरुवातीला मी पहिल्यांदा चपात्या केल्यानंतर भाजी फोडणीला टाकली, आणि नंतर सगळेजण जेवलो. आज खूप सिम्पल असं जेवण आहे. तशा तर खूप साऱ्या आता रेसिपी तुम्हाला मी घेऊन येणार आहे. खूप सारे असे प्लॅन बनवलेले आहेत जे तुमच्या कमेंटवरती पण असणार आहेत. ज्या डेलीमध्ये मी बनवते त्या पण रेसिपी असणार आहेत. थोड्याशा एक चटपटी रेसिपी म्हणतो ना आपण ज्यावेळेला बाहेर गेल्यानंतर खातो, त्याही सगळ्या रेसिपी मी शेअर करण्याचा आता इथून पुढे प्रयत्न करणार आहे.
तर आता जेवढी काही भांडी होती तेवढी सगळी मी काढलेली आहेत. जी घासण्याची आहेत ती बाहेर नेऊन ठेवलेली आहेत आणि जी दुसरी साफ केलेली होती ना ती अशी एकात एक भरून आता सगळंही मी बाहेर काढून ठेवणार आहे. आणि इथे ना आता कालची जी मोठी मोठी पातेली मी काढलेली तर ती सगळी पातेली स्वच्छ केलेली आहेत, पूर्ण खडखडीत वाळवलेली आहेत आणि आता ती होती तिथं ठेवून देणार आहे. आणि बघा आता घरात एक एक्स्ट्रा वस्तू आली तर तिला जागा पुरत नाही. जसं की आता शेगडी आणलेली आहे तर तिला जागा ठेवायला नाही आहे, तर आता इथला जागा जो आहे तो रिकामा केलेला आहे. बघा घरात छोटी वस्तू येऊ मोठी वस्तू येऊ ठेवताना ना खरोखर खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो आपल्याला. आणताना बरं वाटतं पण ज्यावेळेला तिला स्टोअर करायची जागा येते ना त्यावेळेला खरंच असं वाटतं की आता वस्तू कुठं ठेवायची आणि कुठं नाही. तर माझं पण तेच झालं होतं पण शेवटी यांनी डोकं चालवलं, शेगडी ठेवली आणि त्याच्या आतल्या साईड अशा प्रकारे हे स्टँड ठेवलेलं आहे. हे जे स्टँड आहेत ना हे गौरी गणपतीचं स्टँड आहे, पण ती स्टँड अशी आहेत ना त्याला गाडून आम्ही असं गुंडाळून वगैरे ठेवू शकत नाही. अशीच खडी कुठंतरी एखाद्या अशा मोठ्या जागेत ठेवावी लागतात. कारण बघा एक फोल्ड स्टँड असतं ना त्याचं थोडंसं वेगळं असतं, पण ते तसं नाही आहे. तर आता वरचं सगळं जे काय होतं ते मी ठेवलेलं आहे आणि आता सुरुवात झालेली आहे घरातलं किरकोळ काम. तर तुम्ही पाहिलेलं आम्ही जेवताचं जे टायमिंग होतं ते 2 वाजलेल्या, तर आता किती वाजले असतील आणि मी किती वाजता काम करत आहे. मी सगळ्या घरातलं झाडून वगैरे काढलेलं आहे, पूर्ण घर झाडलेलं आहे. 2 दिवस झालं घरात ना असं अक्षरशः सगळं हे होतं ना आज बऱ्यापैकी ठेवलेलं आहे, पण अजून नाही, अजून खूप सरळ राहिलेलं आहे. आता भांडी वगैरे जे असायचं होतं ते काम झालेलं आहे. म्हणजे तुम्ही पाहिली एक इकडच्या साईडला होती ती वेगळीच होती आणि दुसरी वेगळीच होती. आता राहिलेलं आहे हे सगळं उरकायचं. तर आता इकडचं सगळं मी पुसून घेणार आहे व्यवस्थित. तुम्हाला माहित आहे माझी क्लिनिंग कशी असते ती, आता ती सगळी क्लिनिंग करणार आणि मगच एक मनाला एक संतुष्टी मिळणार की हा बऱ्यापैकी क्लीन झालेलं आहे. चला आता मी हे सगळं साफ करणार आहे. आणि सॉरी म्हणेन मी आज गाऊनवर सगळं हे करत आहे कारण खूप दमलेले आहे, खूप थकलेले आहे. कुठं ते ओढणी सांभाळू कुठं हे सांभाळू तशा माझ्या ताई खूप समजूतदार आहेत. आणि तसं कधी मला माझ्या मी काय घालते किंवा मी काय ही करते याच्यावरती मला बोललं जात नाहीये. ते एक मी खूप माझं हे समजते की तू म्हणजे असंच घालते तसंच घालते याच्यावरती मला नाही बोललं जात. तर चला काय झाले तू काय चाललंय? तर घरामध्ये मला थोडंसं साफसफाई असल्यामुळे ना मुलं ना पाठीमागच्या साईडचा जो रिकामा एरिया आहे ना त्यामध्ये जाऊन खेळत आहेत. आता लावलेली आहे मी मशीन. आता सकाळची मशीन जी आहे ते आता सुरू केलेली आहे. आणि आता इथून पुढं जे काय किचनची साफसफाई, आता याच्यावरती खूप सारे माझे व्हिडिओ आलेले आहेत, पण आताही मला साफसफाई करणं गरजेचं होतं कारण आठवड्याची जी क्लिनिंग असते ना ती यावेळेला राहिलेली. जसं की मकर संक्रांतीचा जो सण होता त्यामध्ये मला खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलं की ताई आता संक्रांत आलेली आहे तर तू काही क्लिनिंग करणार नाहीस का? जर करणार असेल तर ते आम्हाला अवश्य शेअर कर. तर संक्रांतीला वगैरे मी क्लिनिंग करत नाही आहे. एक सांगते जी क्लिनिंग असते ती म्हणजे वीकली, आठवड्यातून जी क्लिनिंग असते ती, जशी आज मी करत आहे ही आठवड्याचीच क्लिनिंग आहे. आणि डीप क्लिनिंग जी होणार आहे ना ती आता ज्यावेळेला आपला गुढीपाडवा येतो ना तर त्यावेळेला ती डीप क्लिनिंग होते. शक्यतो त्यावेळेला कलर काम वगैरे जर मला घराचं करायचं झालं तर मी त्यावेळेला करते. वर्षातून असे 3 हे ठरलेले असतात ज्यामध्ये ना 4-4 महिन्याला किंवा 3-3 महिन्याला ना डीप क्लिनिंग जी घराची आहे ना ती करत असते. आता आठवड्याची क्लिनिंग करून सुद्धा आपल्याला 3-3 महिन्याला साफसफाई करावी लागते. आणि त्यात एक प्रॉब्लेम कसा असतो की आता ज्यांची रोडच्या कडेला घरं असतात ना त्यांच्या घरात खूप सारा हा प्रॉब्लेम आहे. पण माझं घर जे आहे ना रोडच्या कडेलाच आहे, आता मेन रोडलाच येतं पण थोडंसं माझं आतल्या साईडला असल्यामुळे ना धुळीचं प्रमाण इतरांपेक्षा माझ्यात कमी आहे. आता ज्यांची रोड टच घरं असतात ना त्यांच्यात तो प्रकार जास्त असतो. तरी पण मला का कुणाष्टाऊ ज्यावेळेला 8 दिवस होऊन जातात. आता समजा माझं शनिवारचं रुटीन असतं की साफसफाईला, पण या शनिवारी मला जमलेलं नव्हतं, तर त्यावेळेला मी काय करते की आठवड्याची जर साफसफाई माझ्याकडून नाही झाली तर ती कुठल्याही दिवशी असू दे, मग तो रविवार असू दे, सोमवार असू दे, मंगळवार असू दे, कुठलाही दिवस असू दे, पण आठवड्याची क्लिनिंग ही करावीच लागते. त्याशिवाय मनाला एक संतुष्टी मिळत नाही आहे, भले ती घर स्वच्छ असू दे किंवा त्याच्यावरती धूळ असू दे,
पण आपलं ठरलेल्या रुटीनच्या ह्याच्यात जर आपण राहिलो तर एक मनाला खूप मोठं समाधान असतं. तर माझंही तेच आहे, म्हटलं चला जे काही आपलं आठवड्याचं ठरलेलं आहे आणि एकदा बघा, एकदा आपण प्रत्येक रुटीनमध्ये, मग ते डेलीचं रुटीन असू दे किंवा वीकली असू दे किंवा मंथली असू दे, जर आपण त्या रुटीनमध्ये जर राहिलो तर खरंच सांगते मी रुटीनमध्येच राहणार. आणि एखाद्या वेळेस किंवा दोन वेळेस जर रुटीन आपण चुकवलं तर पुन्हा ना आपण रुटीनमध्ये येत नाही. माझे खूप सारे अनुभव आहेत, गेली 5 ते 6 वर्ष झालं मी हे रुटीन कंटिन्युअली ठेवलेलं आहे. यामध्ये जर समजा एखादा महिना जरी मी गॅप टाकला, रुटीनमध्ये डिस्टर्ब जर केलं, तर खरं सांगते पुढं जाऊन तेच होतं. तर आता बघा, पूर्णपणे हा जो कप्पा आहे, आता याला कपाट म्हटलं जातं आमच्यामध्ये ना, भिंतीतली कपाट वगैरे म्हणतात, खूप साऱ्या ताई याला रॅक म्हणतात, पण आम्ही ना जे लोखंडी कपाट येतं किंवा स्टीलचं येतं त्याला आम्ही रॅक म्हणतो. आता प्रत्येक ह्याच्यातलं वेगवेगळं असतं, तर त्यामध्ये जेवढे काही डबे वगैरे असतात ना तेवढे सगळे मी काढते. एक सुती कपडा वाळला जो असतो ना, म्हणजे टेरिकॉटमध्ये येतो, किंवा आपला सुती ब्लाऊज पीस असू दे, त्याने ना पूर्णपणे मी पुसून घेते. आणि ओला जो कपडा असतो ना, त्याने ना हे पूर्णपणे ज्या फळ्या दिसत आहेत ना त्या पुसून घेते. आता त्यामध्ये मला असे कमेंट होते की ताई जो तू पेपर लावलेला आहे ना तो कसला आहे, तर ऑनलाईन तो तुम्हाला कुठंही मिळून जाईल, इझिली मिळतो. वॉलपेपर आहे पूर्ण मी किचन काउंटरटॉपला आणलेला, पण नाही लावला कारण खालचा ऑलरेडी आहे तोच खराब झालेला, म्हणून म्हणलं तिथं लावूया. तर एक सांगते, हा पेपर काही जास्त दिवस टिकत नाही. हा, पण भिंतीला हा पेपर खूप दिवस टिकतो आणि खूप स्वस्तही मिळतो. माझ्या अंदाजे 300 का काहीतरी हा सगळा पेपर मिळालेला होता. आणि यामध्ये ना पूर्णपणे ही जी अर्धी भिंत आहे ती झालेली आहे, ती कपाट जी आहेत ती झालेली आहेत. तर 300 रुपये तेवढ्यासाठी मी म्हणेन की स्वस्तातच मिळालेला आहे. आणि बऱ्यापैकी जो मेकओव्हर म्हणतो ना आपण, मग किचनचा करा, हॉलचा करा, तुम्हाला कुठं पाहिजे तिथं तुम्ही हे वापरू शकता. आता याच्यावरती ना मी सांगितलं तरी मला माहीत आहे आणि पुन्हा मला कमेंट येणार आहेत, कारण काय होतं की काही व्हिडिओ पाहायचे राहिलेले असतात किंवा पाहिलेले असतात, थोडेसे स्किप केलेले असतात, त्यामुळे त्या कमेंट येतात. पण काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या कमेंटचा कधीही असू दे, मला जसा होईल तसा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून रिप्लाय हा कायम तुम्हाला देतच राहणार आहे. तर आता तिकडची पूर्ण बाजू पुसून झाल्यानंतर बारी येते ह्या मोठ्या काउंटरटॉपची. तर यावरती तर सगळे मसालेच मसाले आहेत, याच्यावरती कुठलंही डेलीचं भांडं कुंडं मी काहीही ठेवत नाही. फक्त आणि फक्त डेलीमध्ये लागणारं जे आपली साखर पावडर, जे आपले बेसिक डेली मसाले असतात किंवा एकदम स्टोअर केलेले जे मसाले असतात ना, ते इथं मी ठेवलेले आहेत. तर बस आता हा जो पूर्ण ओटा आहे हा पूर्ण मी क्लीन करून घेतलेला आहे. मंथली ज्यावेळेला क्लिनिंग करते त्यावेळेला शॅम्पूचं जे पाणी असतं ना त्यामध्ये मी कापड बुडवून घेते आणि मग पुसते. आणि वीकलीच्या क्लिनिंगमध्ये ना अशा प्रकारे बस पूर्णपणे पुसून काढायचं. तर गेले काही दिवस ना मला एक ताई सतत कमेंट करत होती, एका खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलेल्या मला, पण त्या ताईंनी मला सतत कमेंट केलेली की ताई तू जे मायक्रोवेव्ह ओव्हनवरती जे ओझं ठेवलेलं आहे, भरण्या वगैरे ठेवलेलं आहे, तर ओझं ठेवू नको. मायक्रोवेव्ह ओव्हन ज्यावेळेला चालू असतं त्यावेळेला त्याचा कवर म्हणा किंवा इतर वस्तूवरती असायला नकोत. तर मी ना ओझ्याच्या जेवढ्या वस्तू मला वाटत होत्या ना तेवढ्या सगळ्या मी तिथून हलवल्या आहेत. फक्त आपला जो मसालेचा डबा असतो तो आणि ठराविक एक तुपाचा डबा एवढंच ठेवलेला आहे. पण हो, ज्यावेळेला मी ओव्हन चालू करेन त्यावेळेला ते मी अवश्य काढून ठेवणार आणि मगच ओव्हन चालू करणार. तर आता तिकडचं पूर्ण झाल्यानंतर ना मी पूर्णपणे किचन काउंटरटॉप जो आहे मेन तो पूर्णपणे धुवून घेतलेला आहे आणि अर्धा जो तुम्हाला टाईल दिसत आहेत ना त्या पूर्ण धुवून काढलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्वच्छ असं पुसून घेत आहे. काही इथं चिनीमातीच्या भरण्या ज्या होत्या त्या रिकाम्या झाल्या होत्या त्या पण मी स्वच्छ केलेल्या आहेत आणि आता सगळं जे काय आहे ना ते वरती ठेवून देणार आहे. तर आता माझं किचनमधलं बऱ्यापैकी काम हे जे आहे ना पूर्ण झालेलं आहे. आता आठवडाभर तरी मला टेन्शन नाही, ज्यावेळेला असं काम होतं ना, पण आपण म्हणतो, पण बघा एका गृहिणीला माहीत असतं आज किचन झालं तोपर्यंत उद्या 8 दिवस झालेले असतात हॉलला, परवा 8 दिवस झालेले असतात अंगणाला. तर हे काय आपलं रुटीन चक्र जे आहे थांबत नाही आणि हे काय रुटीन आपलं बदलत नाही. तर आता सगळं झालेलं आहे, फक्त लास्ट राहिलं होतं काम, ते म्हणजे कॅबिनेट पुसून घ्यायचे. तर ही कॅबिनेट मी डेली तर असं पुसतेच पण आठवड्यालाही पुसून घेते. त्याचबरोबर राहिलेला
हा कॅबिनेट, तर यालाही आतून व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आणि आता ह्या किरकोळ गोष्टी, ज्या वेळेला सण होऊन जातो ना, तर खरंच सांगते सणाची तयारी करायला 2 दिवस आणि नंतर सगळी आवराआवर करायला 2 दिवस, तर हे माझ्या सगळ्या ताईंना माहीतच आहे अशा प्रकारे असतं. तर आता सगळं काम झाल्यानंतर थोडंसं मी इतर कामं केली घरातली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक. तर आज बनवत आहे मी गुलाबजामुन. तर याच्यावरती पण मला खूप कमेंट होत्या की ताई तू ब्रेडचे गुलाबजामुन म्हणतेस पण तू शेअर का करत नाही आहे, शेअर कर. तर त्याच्यासाठी एक ब्रेड घेतलेला आहे. इथं मी अवश्य सांगेन की ब्रेड असाच निवडा तुम्ही ज्यामध्ये सोड्याचं प्रमाण कमी असतं, अन्यथा पूर्ण गुलाबजामुन फुटू शकतात. तर एक ब्रेड आता मला माहीत झालेला आहे तो ब्रँड, तोच मी कायम गुलाबजामुन करण्यासाठी वापरते. इतर कुठला घेतला तर ते मला जमत नाही. तर अशा प्रकारे पूर्ण फोडून घ्यायचं आहे. पण एक सांगते, तुम्हाला जर साईडच्या कडा काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता, पण मी तो भाग कुठं वेस्ट घालवायचा म्हणून ना त्याचाही वापर इथे केलेला आहे. 1 चमचे ते 1.5 चमचे तूप घ्यायचं आहे. यामध्ये अवश्य 1.5 चमचे तूप घाला. जे आपले ओरिजिनल गुलाबजामुन असतात ना त्याच्यापेक्षाही खूप छान टेस्ट या गुलाबजामुनची येते. तर दूध घालून मळलेलं आहे, जेवढं दूध बसेल तेवढंच घाला, एकदम दूध घालू नका. नाहीतर आहे ना, अगदी तुम्ही एक अर्धी वाटी जरी दूध घातलं तरी एकदम ते सैल होतं. माझ्या मते सुरुवातीला 1-2 चमचे फक्त दूध घाला आणि मग ते मळा आणि जसं लागेल तसं घाला. तर आता तयार झालेलं आहे, गोळे तयार करून घेतलेले आहेत. थोडंसं हलकं मळायचं आहे, एकदम घट्ट पीठ मळायचं नाहीतर गुलाबजामुन पूर्णपणे क्रॅक जाणं म्हणतात ना ते त्यामुळे होतं. तर आता तेल ठेवलेलं आहे, तिकडं पाक ठेवलेलं आहे. तर पाकासाठी मी माझ्या हिशोबानं जे काय आहे ना ते घेतलेलं आहे. सुरुवातीला तुम्ही करचाल त्यावेळेला थोडासा तुमचा पाक जास्त होईल, पण पाकीनंतर तुम्ही ज्यावेळेला कराल त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल. तर आता तो जो ब्रेडचा पुडा होता तो 20 रुपयाचं जे पॅकेजिंग असतं ते होतं. तर इथं एक खबरदारी अशी घ्यायची आहे की तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग गुलाबजामुन सोडायची. आणि ज्या वेळेला तुम्हाला थोडासा कलर चेंज झाला त्यावेळेला ना गॅस कमी करायचा, बंद करायचा नाही तर कमी करायचा, आणि मग मंद आचेवर ना अशा प्रकारे भाजून घ्यायची. पण जर तुम्ही थंड तेलामध्ये जर ही गुलाबजामुन सोडली तर 100% सांगते मी गुलाबजामुन पूर्णपणे फुटली जातात. हा माझा अनुभव आहे, खूप वेळा माझ्याकडून त्या चुका झालेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, मस्त अशी आपली गुलाबजामुन तळून झालेली आहेत. आणि आता पाक, तर पाकामध्ये 1/2 चमचा मी दूध टाकलेलं आहे. हे एवढ्यासाठी करायचं आहे की जी काही आपल्या साखरेमध्ये मळी असते ना ती सगळी या दुधामुळे ना एका साईडला येते. बघा असा जो फेस होतो ना त्यामध्ये बघा अशा प्रकारे अलगद असं चमच्याने वरच्यावर काढून घेतलं की बस आपला जो पाक आहे तो स्वच्छ झालेला आहे. आणि आता यामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घ्यायचे आहेत. आणि हो, गुलाबजामुन टाकल्या ना लगेच झाकून ठेवा, जेणेकरून वाफेने ना पूर्णपणे गुलाबजामुनच्या आतपर्यंत आपला पाक जातो. तर बघा किती मऊ सूत, एकदम अशी खुसखुशीत म्हणतात ना अशी झालेली आहेत. तर चला, तर माझ्या गोड ताईनं मैत्रिणीनं मी आज असाच व्हिडिओचा एंड करत आहे. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना शुभरात्री.